कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामुळे मिळाले म्हणून सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. कर्नाळा बँकेचे ठेवीदार डिपॉझिटर इन्शुरन्स स्कीम नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मंजूर केले म्हणून पूर्वी 1 लाखांचे डिपॉझिटर इन्शुरन्स स्कीम होती ती 5 लाख झाली, त्यामुळे ठेवीदारांना आता इन्शुरन्सचे पैसे मिळणार आहेत. काही लोक अभिमानाने गर्वाने सांगत आहेत हे पैसे आम्ही आणले, विशेषतः शेकापचे पाईक आहेत ते म्हणतात आमदार बळाराम पाटलांनी आणले. मोदी कायदा बदलला, पहिल्यांदा संचालकांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई नंतर करत राहा, आधी ठेवीदारांचे पैसे द्या, हे काम मोदींनी केले. कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामुळे मिळाले असे कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि आमदार महेश बालदी म्हणाले. इन्शुरन्सचे पैसे आहेत आणि नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलताना सांगितलं की संचालक फ्रॉड करून जातो पण सामान्य डिपॉझिटर्स भरडता कामा नये आणि त्याच्याकरता त्यांनी केलेलं पाऊल आहे. त्याच्यामध्ये यांनी क्रेडिट घेण्याचं कारण काय? आनंद आम्हाला झाला पाहिजे की ज्या बॅनरवर आम्ही नरेंद्र मोदींना विश्व नेता नरेंद्र मोदींचा झेंडा आम्ही खांद्यावर घेऊन फिरतो, त्या पक्षांनी त्यांनी केलेल्या स्कीममुळे या इथल्या कर्नाळा बँकेच्या फ्रॉड ज्या विवेक पाटलांनी केलं त्या छोट्या डिपॉझिटर्सना आज पैसे मिळत आहेत. आणखी पुढे काही मोठे डिपॉझिट असेल त्यांचं काय? अहो अजून तर ग्रामपंचायतीचे डिपॉझिट आहेत, अनेक मोठ्या लोकांचे डिपॉझिट, त्याच्याकरताही संघर्ष आम्ही करणारच आहोत. आणि पूर्वी केला, आज केला, उद्याही केला, पण शेका पक्ष ज्या महाविकास आघाडीत आहे त्या महाविकास आघाडीनी आजपर्यंत या संचालकांना आणि या बँकेला वाचवण्याचं पाप केलं आहे हे आम्ही विधानसभेत बोललो, रस्त्यावर बोललो, मोर्चात बोललो आणि रोज बोलणार आहोत.